देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा जो डाव होता हा हुकल्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. ते महत्त्वाचे विषय सोडून कोणत्याही विषयाला विरोध करून सभात्याग करणे हे कार्यक्रम ते आता राबवत आहेत. आता शेवटी कसं असते, जनता ही मोठं करणारी असते. जनतेच्या ते लक्षात आलेलं आहे की बाबा जिथं शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली तिथंही यांचं म्हणणं आलं की नाही बाबा आम्ही आणि यांनी केली नाही. यांनी आजपर्यंत लोकांना लाईनीत लावून ठेवलं, हे अर्ज भरा ते अर्ज भरा. या सरकारने जे कर्ज माफ केलं हे 2 लाखापर्यंत 100% कर्ज माफ केलेलं आहे. ना कोणाला अर्ज भरायचं काम आहे ना काही आहे. तरी सुद्धा भाजपवाल्यांनी विरोध करणं म्हणजे आज चुकीचं आहे. आणि विकासाच्या कोणत्याही मुद्द्यावर ते चर्चा न करता सभात्याग करणं आणि विरोध करणं, कोणत्याही विषयाला विरोध करणं हे चुकीचं आहे. जर समजा खरोखर त्यांनी जर चांगला विषय मांडला तर ते मांडू शकतात. आणि विरोधी पक्ष नेत्याचं पद हे मोठ्या मुख्यमंत्र्याच्या लेवलचं पद असून त्या पदाचा ते गैरउपयोग करत आहेत. त्यांना जे आता एवढं मोठं पद देण्यात आलं महाराष्ट्र राज्याचं, पण त्या विषयावर तिनं चांगले विषय उभारून, चांगले विषय उचलून, रोजगाराचे विषय उचलून, शेतकऱ्याचे विषय उचलून या सरकारला सहकार्य करायला पाहिजे. पण ते चुकीचे धोरण असल्यामुळे त्यांना आता ते काही करायचं बा कोणत्याही गोष्टी करायच्या म्हणून ते चुकीच्या गोष्टी करत आहेत. आता हे हळूहळू जनतेच्या लक्षात येणार आहे आणि याचाही असर त्यांना म्हणजे याचाही रिझल्ट त्यांना मिळणारच आहे.